आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी नगरपालिकेने 416,56,00,000 रुपयांचं 10,73,00,000 रुपयांचं शिल्की अंदाजपत्रक आज मांडलं, मात्र विरोधकांनी त्यांचे वाभाडे काढत पोलखोल केला. कोणतीही कर आणि दरवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकात विरोधकांनी सुचवलेली दुरुस्ती किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभा तब्बल 4.5 तास चालली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अलका स्वामी ह्या होत्या. स्थायी समितीच्या मंजुरीने 416,56,08,000 रुपयांच्या मांडलेल्या या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक 88,71,54,000, महसुली कर 34,80,00,000, महसूल अनुदान अंशदान आणि अर्थसहाय्यातून 119,15,00,000, मालमत्ता भाडे रुपयाने 4,57,16,000, फी आणि दंडातून 9,37,00,000, व्याजापासून 3,56,50,00,000, अंशदानातून 126,32,00,000, प्राप्त ठेवीतून 12,55,00,000, इतर दायित्वातून 10,12,00,000 पालिकेकडे जमा होणार आहेत. स्थायी समितीच्या मंजुरीने आलेले या अंदाजपत्रकात विरोधकांनी दुरुस्त्या सुचवल्यावर विकासमत अंदाजपत्रक असल्याचं सांगत त्याचं श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये असा आरोप केला. पासपोर्ट कार्यालयासाठी नगराध्यक्षांनी आपल्या अधिकारात नगरपालिकेतील गाळे दिले आहे, ते देता येतात काय असा सवाल नगरसेवक बावजकर यांनी उपस्थित केला. त्यावर उपनगराध्यक्ष पवार यांनी त्याबाबत ऑडिट झाल्यास आम्ही सामोरे जातो असं वक्तव्य केल्याने विरोधक आक्रमक झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नगरसेवक राहुल खंजेरे यांनी खेळाची मैदानं विकसित करण्यासाठी 50,00,000 रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली. राजाराम मैदानातील वादग्रस्त 28 गाळे भाड्याने देताना मागील 10 वर्षाचे 36,000 रुपये वसूल करूनच गाळेधारकांना द्यावे, अन्यथा त्यास विरोध असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केलं. ऐनवेळच्या विषयात जय हिंद परिसर कापड व्यापारी असोसिएशनला प्रांत कार्यालयाजवळील पाण्याच्या कंपाऊंडलगत मुव्हल केबिन उभारण्यास काँग्रेस शाहू आघाडीसह सत्ताधारी तरारणी आघाडीनेही विरोध दर्शवला आहे.